आज आपण पाहणार आहोत वर्तुळ आणि अर्धवर्तुळाचा परीघ आणि क्षेत्रफळाशी संबंधित मनोरंजक उदाहरण। एका वर्तुळाकार टेबलाची त्रिज्या म्हणजे रेडियस बेचाळीस सेंटीमीटर आहे टेबलाचा परीघ म्हणजे सर्कम्फरन्स आणि क्षेत्रफळ म्हणजे एरिया शोधा सोयीसाठी पायबरोबर बावीस भागिले साथ घ्या वर्तुळाकार टेबलची त्रिज्या आर बरोबर बेचाळीस सेंटीमीटर आहे कारण वर्तुळाचा परीघ सी बरोबर दोन पाय आर आहे त्यामुळे वर्तुळाकार टेबलाचा परीघ आहे दोन गुणिले बावीस भागिले सात गुणिले बेचाळीस सेंटीमीटर बरोबर दोनशे चौसष्ट सेंटीमीटर याचप्रमाणे वर्तुळाचे क्षेत्रफळ शोधण्यासाठी आपण पाय आर स्क्वेअर या सूत्राचा वापर करतो त्यामुळे वर्तुळाकार टेबलाचे क्षेत्रफळ आहे बावीस भागिले सात गुणिले बेचाळीस सेंटीमीटर गुणिले बेचाळीस सेंटीमीटर बरोबर पाच हजार पाचशे चौवेचाळीस स्क्वेअर सेंटीमीटर चला पुढील उदाहरण पाहूयात जर एका अर्धवर्तुळाकार मैदान म्हणजे सेमी सर्क्युलर ग्राउंडची त्रिज्या पस्तीस मीटर आहे तर मैदानाच्या परिसीमा म्हणजे बाउंड्रीवर पंचाहत्तर रुपये प्रतिमीटर दराने कुंपण लावण्याचा खर्च काढा अर्धवर्तुळाकार मैदानाची त्रिज्या आर बरोबर पस्तीस मीटर आहे आपल्याला एकूण खर्च सा शोधण्यासाठी प्रथम या मैदानाच्या परिसीमेची लांबी शोधावी लागेल म्हणजेच आपल्याला या मैदानाची परिमिती म्हणजे पेरीमीटर शोधावी लागेल आकृती बघून आपण सांगू शकतो की या मैदानाची परिमिती शोधण्यासाठी आपल्याला अर्धवर्तुळाचा परीघ आणि व्यास म्हणजे डायमीटरची लांबी यांची बेरीज करावी लागेल आपल्याला माहीत आहे की अर्धवर्तुळाचा परीघ पाय आर असतो आणि व्यास त्रिज्येच्या दुप्पट म्हणजे दोन आरच्या बरोबर असतो त्यामुळे आपण म्हणू शकतो की अर्धवर्तुळाकार मैदानाची परिमिती बरोबर पाय आर अधिक दोन आर आहे सूत्रात सर्व मूल्य ठेवून आणि ती सुलभ करून आपल्याला अर्धवर्तुळाकार मैदानाची परिमिती एकशे ऐंशी मीटर मिळेल कारण कुंपण लावण्याचा खर्च पंचाहत्तर रुपये प्रतिमीटर आहे त्यामुळे एकशे ऐंशी मीटरचे कुंपण लावण्याचा खर्च होईल एकशे ऐंशी मीटर, एक मीटर गुणिले पंचाहत्तर रुपये प्रतिमीटर बरोबर तेरा हजार पाचशे रुपये आज आपण पाहिले वर्तुळ आणि अर्धवर्तुळाचा परीख आणि क्षेत्रफळाशी संबंधित काही मनोरंजक उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये या संबंधित आणखी काही उदाहरणे पाहूयात